असं म्हटलं जातं की पाया पडावी तशी माणसं आजच्या जगामध्ये दुर्मिळ होत चालली आहेत. पॉलिटिक्समध्ये एक वेळ कदाचित अशी माणसं दुर्मिळ असतील, पण समाजाच्या विविध स्तरामध्ये जी माणसं काम करत आहेत त्या माणसांमध्ये अशा तऱ्हेचे दीपस्तंभ आपल्याला अनेक दिसतील. अशाच दीपस्तंभासारखं ज्यांचं आयुष्य आत्तापर्यंत व्यतीत झालेलं आहे असे डॉक्टर व्ही एन श्रीखंडे, प्रख्यात सर्जन, GI सर्जन, यांच्याशी खरं म्हणजे आम्हाला हा बोलण्याचा योग आलेला आहे. श्रीखंड्यांचं आयुष्य त्यांना परमेश्वराने दीर्घायुष्य दिलेलं आहे आणि ते शतायुषी होत असं मी म्हणेन, पण त्याच्या पलीकडे जाऊन परमेश्वराने जे आयुष्य त्यांना दिलं आहे त्या आयुष्यभराच्या काळामध्ये त्यांच्या मेडिकलच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे अनुभवाचं संचित आत्तापर्यंत घेतलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते अनुभवाचं संचित जे आहे ते लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करू इच्छितो आहे. ज्या माणसांनी आयुष्यभर एथिकल प्रॅक्टिस केली, अनेक लोकांचे जीव वाचवले, अशा माणसाच्या या अनुभवाच्या संचितातून वैद्यकीय विश्वात तर आहेच पण एक माणूस म्हणून त्यांना समाजात वावरत असताना देखील काय आढळलं आणि या पुढच्या काळातल्या पिढीसाठी त्यांनी त्याच्यातून काय बोध घ्यावा हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर व्ही एन श्रीखंडे यांच्याशी बोलणार आहोत. जर्मनीमध्ये रस्त्यावर देअर नो स्पीड लिमिट्स, पण गावात आल्याबरोबर देअर आर 3000 रूल्स इन लाईफ. तर सिनेमा तुम्हाला जायला वेळ झाला तर कसं आत जायचं, पुढला भागाने आत जायचं का मागच्या भागाने आत जायचं, शिंकायचं काय काय करायचं, अरे देर आर रूल्स अँड रेग्युलेशन्स अँड दीज आर टॉट इन स्कूल्स. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये दे आर रिच्युअल. उद्या विचार करा, कोणीतरी मेलेलं आहे तर इवन अ फ्युनरल इज अ रिच्युअल. कुणी कसले कपडे घालायचे, यू कॅन गो इन हाफ पॅन्ट अँड हे जीन्स, बायकाने काय कपडे घालायचे. तर म्हटलं इवन एंगेजमेंट इज अ रिच्युअल. बॉय मीट्स अ गर्ल इज अ रिच्युअल. गर्ल राईट्स अ लेटर टू अ बॉय इज अ रिच्युअल. कुठला परफ्यूम वापरणार, कुठला कपडे घालणार आहे, म्हटलं पेशंट मीट्स अ डॉक्टर इज अ रिच्युअल. Wow. Patient himself or herself is tense. He or she feels ki doctor sir maiti hai kya doctor ke interview ghetla pahe ka nahi. Patient doctor kade almost ha dev ahe asa samjunach yet asto. Ho ho ha jo tumhi vichar karta kan tala maiti ha aplya bara tar asha vela mhatlo kya doctor ne mhatlo pahe ya basa kay hota aplyala tar bolo ki kya hota hai. तर मी सांगितलं, जर्मनीमध्ये उदाहरण सांगितलं, आम्ही आमच्या एका जर्मन आमच्या एका मित्राच्या मित्राबरोबर गेलो होतो जेवायला. तो म्हणा की डॉक्टर एम टू की यू आर अन एक्सपर्ट विथ GI प्रॉब्लेम, माय वाईफ इज नॉट वेल. ते आपल्या 8-10 लोकांना बोलवते जेवण्याकरता, भेटण्याकरता. तर वुड यू माइंड सिंग, म्हटलं नॉट ॲट ऑल, इव्हन बट नाव म्हणतो बिफोर द ड्रिंक्स. त्याला बघितलं काय धामटं बघितलं, विचारलं काय वय काय काय होतं, त्रास तुझं वजन कसं आहे, कमी झालेलं आहे का, ताप येतो का, कसं होतं, झोप कशी येते, काय होतं, डज ही अपसेट यू, ऑल स्टँडर्ड क्वेश्चन्स हो. आणि तसं काही कारण नाही, जे हे औषध घे, इथे हे औषध तुला मिळणार नाही, पण तू तुझ्या नवऱ्यात सांग, आय कॅन गिव्ह टू देम, आय कॅन बाय समथिंग हिअर. आणि व्यवस्थित तपासलं, ती बाई बाहेर ते काय म्हणते, डॉक्टर श्रीखंड इज द फर्स्ट मॅन हू टच माय ॲब्डोमेन. म्हटलं वाय, म्हणाले फॉर लास्ट 18 मंथ्स आय गो टू हॉस्पिटल, आय एंटर रूम, कम इन अँड ए पर्सन बिहाइंड द कॉम्प्युटर स्पीक्स विथ मी, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट्स युअर ॲड्रेस, सेक्स, डेट ऑफ बर्थ, सिम्टम्स, खट 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 खट, म्हणजे दॅट पर्सन डज नॉट लुक ॲट मी. अँड देन प्रेस द बटन, गेट्स अ पेपर, गेट इन्व्हेस्टिगेशन डन. द नर्स अकंपनीज मी आउट, गोज टू डिफरंट डिपार्टमेंट्स, ऑल द टेस्ट आर डन, रिपोर्ट अवेलेबल इन 2 or 3 डेज. आय कम बॅक, सी द रिपोर्ट, राईट मेडिसिन, माय नर्स बोलते हाऊ टू टेक द मेडिसिन्स. He says, he has never touched me. आणि या गोष्टी सध्या सुरू आहेत. संबंध
जगभर मध्ये संपला आहे. त्यामुळे आपल्या डॉक्टर असं पोटाला हटतो असंच अजून बघायचे लहानपणी. आम्ही अजून बघतो की पेशंटला हा तो आम्हाला कित्य कुठे करतो विचार करा. शेरलॉक होम्स वाचतात आपण. शेरलॉक होम्सचा लेख कोण होता? हां. आणि ही वॉज अ स्टुडंट ऑफ अ ग्रेट फिजिशियन फ्रॉम एडिनबरा. हां. तो त्याच्या बॉसकडनं शिकला की हो ऑब्झर्वेशन्स काय मेक अलो डिफरन्स. आणि मी आमच्या विद्यार्थ्यांना सांगत होतो आमच्या असिस्टंटना लोकांना की कुणी आला बडकी लिहून ठेवत होतो एफ म्हणजे फंक्शनल प्रॉब्लेम म्हणजे देर नो डिसीज. पेंट आल्याबरोबर असतो मेक अ नोट एफ. पता पण विचारतो माझं विचारतो काय झालं काय होतं कळतं होतं आणि अल्टिमेटली आय वॉज ऑलमोस्ट राईट. म्हणजे कुठेही पेंटला हात न लावता तो वास आला पाहिजे. वास हल्ली तपासण्या आणि मुख्य घाबरून सोडायचं. अरे ताप आलाय चान्स घेऊ नकोस. अहो लोकांना कळलं पाहिजे जन्म आल्यापासून बिलकुल वी आर टेकिंग चान्स एव्हरी डे. पोटात दुखते डॉक्टरकडे जा. अल्ट्रासाऊंड सी टी स्कॅनचा तो ऐकून घ्यायचा. आणि किती आमचा अनुभव असा आहे की कानाशस्त्रक्रिया जात असतात. म्हणून आम्ही लोकांना सांगत होतो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना काय शिकवलं माहिती आहे का की ॲपेंडिसायटिसचा रोग तुम्हाला पेशंटची माहिती कोण कळू शकतो हात न लावता. परमार म्हणून मोठे सर्जन बोलले आमच्याकडे हे सर आय डायग्नोज ॲक्यूट ॲपेंडिक्स ऑन टेलिफोन. पण आम्ही तेच करतो. परंतु याचं कारण असं आहे डॉक्टर परमार वॉज देर इन 1950 तो दादाग्रस्त होता. परमार शांतीलाल मेहता डॉक्टर बालिगा डॉक्टर पियुष शिरोडकर डॉक्टर जी एम फडके दे वे जायंट्स. दे ऑल गुड क्लिनिशियन्स. मिनोचर मोदी तुळपुळे. तर आता एक लहान गोष्ट होतो आवड अपेंडिक्स का मी बुद्धा ते शिकवलं. 1996 साली काय आम्ही सांगत होतं की ॲक्यूट ॲबडमेन पेन सुरू झालं तर आधी सर्जनकडे जा. 1910 साली अमेरिकेमध्ये मला आश्चर्य निश्चित आकडा माहीत नाही आता 50,000 लोक ॲपेंडिसायटिसने मेले. ते कारण दोन बघितली त्यांनी. एक तर पेशंटने हॉस्पिटल जायला वेळ केला तर कुठे दुखलं काय हॉस्पिटल नव्हते विषय. मग पोटाला कुठे शेक द्या मालिश द्या रेचक द्या आणि मग फास झालं की मग जायचं हॉस्पिटलमध्ये. मग डॉक्टर काय अरे तब्येत वाईट नाही फास झाली आता हात नको आपण. तर तिने काय सांगितलं लोकांना म्हणजे हे आपण कुठे शिकल्या पाहिजेत. अमेरिकेमध्ये लोकांना सांगितलं असं की पोटा दुखणं सुरू झाल्यानंतर जर एक दोन तास थांबलं नाही तर डॉक्टरकडे जा. झालं. आणि ते डॉक्टरनं सांगितलं की अशा अशा गोष्टी झाल्या तर न वेळ लावता ऑपरेट करून टाका. तर ॲपेंडिसची लक्षणं आता तुम्हाला मी लहानशी गोष्ट सांगतो. ते लक्षण काय असतं ॲपेंडिसमध्ये? आधी पोटात जरा विचित्र दुखा सुरू होतं काय ते दुखतं आहे बुवा. फिलिंग पेन सुरू होतं पेन म्हणजे कसं तरी वाटत नाही आहे पेन. आणि ते पेन म्हटलं इज अ कॉन्स्टंट पेन. येतं जातं हे पेन नाही आहे. मग प्रश्न असा असतो दुखणं आलं की सारखं दुखतं का येतं जातं असे कोणते विचारत नाहीत लोक. ते कंटिन्यू पेन असतं. ते हळूहळू पेन शिफ्ट होतं. त्यानंतर मळमळायला लागतं. उलटेली पायातला भाग नाही आहे पण खायची वासना निघून जाते. आणि दाबल्यानंतर हे पेन वाढतं कमी होत नाही. आता घुटपा साधी वाटते. मग मी विद्यार्थ्यांना काय सांगितलं हे प्रश्न मी विचारला. आता काय होतं तू झोपेत न तू उठलास का पेनमुळे? असं काय झालं नाही. झोप येत नाही मग दुखलं याचा अर्थ बोलत आहे गोंधळ काहीतरी. तर मोस्ट ऑफ झोपला आणि पेन नाही जागा झाला इज अ जेन्युईन पेन. एवढी सांगायला लोक नाही येतो. हाली बहुतेक लोकांना झोप येत नाही आणि मग
काही ते पोटात विचित्र वाटायला लागलं, म्हणजे नॉट बिकॉज ऑफ पेन पण इथलं काही ते होतं हे. तर मग विद्यार्थी काय सांगत होतो, इफ द पेन कम्स ऑल ऑफ अ सर्टन इट इज नॉट अपेंडिक्स. मग कुठे ते किडनी स्टोन असेल, पॅन्क्रियास असेल का, ते फुटतात कळत, आतल्याला भूक पडला असेल, सडन पेन. पण जर दुखणं हळूहळू सुरू झालं तर यू वॉज थिंक समथिंग एल्स. पेन दॅट कम्स सडनली ड्यू टू स्टोन, पॅन्क्रियस, पर्फोरेशन ऑर पॅन्क्रियाटायटिस. आम्ही हे शिकवलं लोकांना. मला एकदा गोव्यान फोन आला, ही अशी किती 1964 गोष्ट आहे, एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह की डॉक्टर आमचा तो तिथं आम्ही आमचा हे आला आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह आला आहे आणि त्याला पोटात दुखतं, डॉक्टर की तावतो अप्रकरण भाग आहे अपेंडिक्सचं. म्हटलं त्याला विचार, त्याला होतं म्हणजे इथं बोला, तुम्ही त्यांच्यावर बोला. म्हटलं काय रे तुला पेन कसं सुरू झालं, हळूहळू का तावडतो की तावडतो सुरू झालं पेन कशावरनं? मला की मी त्या लॉन्चवरनं लँड उतरत असताना ते एकदम मला पोटात सुरू झालं दुखणं. म्हटलं दिस कांट बी अपेंडिक्स, वन क्वेश्चन फड्डी पेन सुरू झालं. म्हटलं असं कर, पोटात दाबलं की बरं वाटतं का दुखतं जा, म्हणजे बरं वाटतं, पुन्हा कम्प्युटेशन ॲपेंडिक्स बट गेट वर्स. म्हणजे तू असं कर, एक पेन भरायचं औषध कमी कर, हा काय किडनी स्टोन असेल, तू मुंबईला ये हिअड किडनी स्टोन. मी तुला काय सांगतो आहे, या गोष्टी समाज सांगितल्या पाहिजेत. या डॉक्टरांकडून हल्ली हे डॉक्टरना सांगायला इच्छा नाही आहे, ही डॉक्टरना माहिती पण नाही आहे, कारण दे आर नॉट बी ट्रेन. हल्ली क्वेश्चन असा आहे, हू टू ट्रेन द प्रोफेसर्स. मी नुकत्या ठिकाणी जाणार होतो, मी नुकता इंदूरला जाणलो, एक 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तुमची माहिती ग्रस्त आहे, उद्या बाद घेऊन चाललं पाहिजे. डॉक्टर आमच्याकडे एक नातेवाईक आहेत 94 वर्षांचे, त्यांच्यावर तावतो ऑपरेशन केल्यावर म्हणत आहे आम्ही त्या 4-5 पोटात दुखते खूप त्यांना, तर ते तुझं नाव ऐकलेलं आहे. म्हटलं मी येईन, म्हणजे आज म्हणा आज जाऊया आपण, हल्ली मला वेळ असतो, हल्ली भाग्य असे आमचं. आम्ही गेलो, काय करायचं म्हणा, आधी म्हटलं एअरपोर्टवरनं हॉस्पिटलमध्ये आपण ज्या अर्थात चाललो ते का आधी करायचं आपण. तिथं गेलो त्या पॉश हॉस्पिटल, स्मार्ट रिसेप्शनिस्ट, चकाचक काम. आणि या पेशंटच्या काहीतरी 6 मुली, त्यांचे नवरे, 5 मुलं, 5 सुना, दे आर कम ऑल ओव्हर इन इंडिया, व्हेरी वेल टू पीपल. ऑपरेट थिएटर तयार, ऑल रेडी. आणि डॉक्टर साहेब या या या, मी आज डॉक्टरना भेटलो, म्हणजे सर आय थिंक ऑपरेशन मे बी डन, शी इज नॉट वेल. ॲज वॉज इट डॉक्टर इज कन्व्हिन्स्ड ऑलरेडी की ऑपरेट करायचं, दे हॅड टेकन डिसिजन, म्हणून आय वॉज कॉल. कमी ते एका मुलीच येतो ऑपरेट करतो 30 वर्षापूर्वी. तर गेलो, आधी खुर्चीवर बसलो, त्यामुळे म्हणतो काय म्हणतं, हिंदी बोलू शकतो, दर्द कसा आहे, क्या हो रहा है, हे कसं आहे, ती माहिती काढली. आणि पेट मा जो बहुत दर्द आहे, ये रात को नींद नाही आती आहे, ठीक आहे असं बघितलं. आय ऑब्झर्व सांगतो, मला पार्टनर कळलं हिला ऑपरेटकडनं धोक्याचं आहे. त्या बाई सगळे स्कॅन झाले होते, सगळं झालं होतं स्कॅन, आता सगळं आता शेवटचं ऑपरेशन करायचं. आणि म्हटलं ठरवलं, ही जर बाईचं ऑपरेशन केलं तर शी गो टू डाय, कारण 94 वर्षाच्या बाईचं कारण ऑपरेट करता जर निदान चूक तर ते 80 शी गो टू डाय. इफ इंडिकेट ऑपरेशन देन यू टेक ऑल द चान्स, इफ अनइंडिकेटेड जॉब डोंट टच.
मग हळूहळू सांगितलं की बघूया काय करतो, म्हटलं मी असं करतो, आय विल हॅव अ टॉक विथ द डॉक्टर. म्हणजे इन माय माइंड आय वॉज शुअर की शी ऑट नॉट टू बी टच. हे कोणी शिकवायला लोक नाही जाता. तर मग आज गेलं तर डॉक्टर काय सांगायचं आपण, सगळे ते थिएटर रेडी आहे, नर्स तयार आहे, त्या मास्क लावून तयार सगळे. नाही नाही, त्यांची डेट सिग्नेचर ऑल्सो ती सिस्टरची तयार होती. आम्ही आत बसलो, मी ते अनेस्थेस आणि तीन डॉक्टर बसलो आत. तर तुम्हाला काय वाटतंय, आय कांट से की नो यू आर रॉंग, तिथं उद्रपणा दाखवत नाही आपण. आय वॉज फॉर्च्युनेट टू हॅव बीन ब्रॉट अप इन अ डिफरंट ॲटमॉस्फिअर. आय हॅपन टू बी इन अ बिग सिटी. आय हॅपन टू हॅव गुड ट्रेनिंग इन लाईफ. तर मी मोठ्या वेळेला कारण नाही काही. म्हटलं तुम्हाला काय वाटते काय वाटते, पण म्हटलं तुम्ही काय करणार, तो आपल्याचा काय प्लॅन आहे. मला हे कर, रॉड साहेब वी कॅन डू दिस जॉब व्हेरी क्विकली. म्हटलं व्हॉट्स रॉंग विथ दॅट पार्ट. मग पल्स का स्टेडी आहे अजून, मग हे असं का, म्हणजे त्या पर्टनर विचारत. तर तुला वाटत नाही की लेट्स वॉच फॉर सम टाईम. बट सर शी अ सिव्हिअर पेन. म्हटलं व्हॉट द कॉज ऑफ पेन. आता आलो मुद्द्यावर. म्हटलं दॅट कॉज ऑफ पेन कॅन बी ट्रीटेड विथ सर्जरी. म्हटलं दे ओनली टू इंडिकेशन फॉर ऑपरेशन्स इन द ॲबडमेन. इदर्स अ पार्ट हॅज डाईड, स्लव झाला तो, किंवा आज जर पूप फुटला असेल तर. नाही तर म्हणते मी वॉट इंडिकेशन फॉर इमिजिएट जॉब. म्हटलं पेन इज ड्यू टू वॉट. म्हणून मी उदाहरण जर सांगितलं की कधी कधी स्मोकिंग करणाऱ्या लोकांना त्याच्या रक्तवाहिन्यामधलं हा गाठी, त्यामुळे नीट रक्त पुरवठा जात नाही. आणि त्याला म्हणतात टी ए ओ, थ्रॉम्बो अँजायटीस ऑर्बिटर. म्हणजे त्या ब्लड वेसल्स हे झाल्यामुळे रक्त नीट जात नाही. रक्त पूर्ण थांबलं तर पाय कुजतो, इथं तो पाय शिवव्यायला लागतो, शिवव्यायला लागतो, जखमा होतात, पेन खूप असतं. आणि म्हटलं द पार्ट इज नॉट येट डेड. आणि आपण केव्हा पाय कापून टाकतो, वेन द लिंब इज डेड ऑर द लिंब विल किल अ मॅन. देर इज नो थर्ड इंडिकेशन फॉर ऑपरेशन. त्यामुळे डू ती असं काही असू शकेल, उत्तर नाही. म्हटलं दिस अ थिंग कॉल सिलॅक ब्लॉक. इथं मागच्या वरला एक नव ब्लॉक असतो, तिथं इंजेक्शन दिलं पेन गोज आवे व्हॉट एवर द कॉज. किंवा म्हटलं असं करा, तिला ऑक्सिजन चेंबरमध्ये घाला. जर आतल्या आतड्यामधला जर कुठला जर ऑक्सिजन सप्लाय कमी होत असेल, पण आतडा अजून इज नॉट डेड इज अ लाईव्ह, तर ऑक्सिजन देऊन दॅट पेन मे बिकम लेस. तेव्हा हार्ट अटॅकला माणसाला तुम्ही ऑक्सिजन चेंबरमध्ये घातला, पेन सडनली उघडलं गोज आवे. पेन याचा अर्थ असा आहे की हार्ट इज क्राईंग फॉर ऑक्सिजन, the leg is crying for oxygen, here the intestines are crying for oxygen, will give oxygen C. हे दोन्ही विचार डोक्यामध्ये नाही. त्या ठिकाणी ऑक्सिजन चेंबर नाही. आणि या सीचा कोणा नाहीच माहिती असा ब्लॉक ब्लॉक असतो काही. मग असं म्हटलं माझा एक स्टूडंट येत आहे, तर मी फोन नंबर दिला, त्याला फोन केला, द स्टूडंट वेंट ए गिव्ह इंजिन द पेन डिसअपियर. मी तुला काय सांगतो, हल्ली मोठं हॉस्पिटल आले. आज एक आहे होतं हल्ली हॉस्पिटलमध्ये फार शस्त्रक्रिया उत्तम होऊ शकतात. मी आता नुकत्या जन्माला माझं हार्ट ऑपरेशन होऊ शकतं. आय एम नॉट सिंग बॅड वगैरे, म्हणजे प्लीज डोंट टेक मी रॉंग. हल्ली जे आता लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं, दॅट इज बॅन बिकॉज ऑफ बिग हॉस्पिटल्स. पण आमचं काय दुर्दैव की या ऑपरेशन झाल्या पाहिजे के एमध्ये जे जेमध्ये दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, पण डेट दे कांट अफोर्ड, कारण पैसा नाही आहे गव्हर्मेंटकडे. खायला पैसा आहे, आता हे मी बोलणार नाही आहे. तर तुम्ही सांगा मला की ज्यामुळे ही हॉस्पिटल का होतात, काय काय मोठ्या शस्त्रक्रिया उत्तम होऊ शकतात, दे नो क्वेश्चन. हिंदूजा म्हणा, लीलावती म्हणा, बॉम्बेमध्ये समज दे व्हेरी कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स आर डन दे व्हेरी नाईसली.
बट नॉट फॉर ऑर्डिनरी सिम्पटम्स लाइक फीवर आणि डायरिया आणि पोटात दुखतं आहे मत्ता पाडण्या, कारण त्यात सेफ्टी आहे आणि तिथं पैसा आहे. कारण मोठं कारण मोठं ऑपरेशन म्हणजे यू कांट सेव मच. का आता मी उदाहरण बसवतो मध्ये एकदा की आमचे एक वन मॅन हूज रिलेशन हॅड ऑपरेटेड व्हेरी ग्रेटफुल टू मी. तेव्हा की म्हणजे डॉक्टर साहेब मी माझा स्वतः अनुभव सांगतो म्हणाले. बाकी थोडं काही ते विचित्र वाटायला लागलं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. तव तो ठरवलं माझ्या इंटेन्सिव्ह केअरमध्ये आणि पासच जे ठेवलं तिथं मला. आणि रोज सकाळी मला ब्लड घ्यायचे लोक 7 वाजता. मी तर म्हटलं असं का तू मला झोपून द्या ना. त्यामुळे सांगितलं की सर इफ यू कम बिफोर 7:30 वी कॅन चार्ज यू डबल. आय मग डॉक्टर मी हॉस्पिटलचा ट्रस्टी आहे हो. आय एम अ ट्रस्टी हॉस्पिटल आय वॉज नॉट नोईंग चालतं. तू सांगा मला तेव्हाही मोठे हॉस्पिटल्स आर इम्पॉर्टंट बट नॉट फॉर ऑर्डिनरी एलिमेंट्स इन लाईफ. प्लस अँड मायनस तेव्हा द्या. आता लिलावत मी उत्तम काम करणारे लोक आहेत, जसलोबी उत्तम काम करणारे लोक आहेत. हां हां मला सगळ्यात तेंदुजा बट दी बेस्ट इज टाटा हॉस्पिटल. तिथं काही गोंधळच नाही आहे, तिथं ओनली इंडिकेटेड वर्क इज डन. एनिहाऊ तर मुद्दा असा आहे की हे करण्याकरता मात्र समाज शिक्षणाचं काम केलं पाहिजे. दॅट वी विल डू. या डॉक्टरना मी ऑलरेडी शिकवणार नाही आहे, मी टीका करणार नाही आहे, मी लोकांना शिकवणार आहे.